मित्रांनो भारत राज्य राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बिर्सी कॅम्प गोंदिया म्हणजे या ठिकाणी राज्य राखीव एफ गट क्रमांक पंधरा गोंदियाचे साठी या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे पोलीस भरती स प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस ची प्रक्रिया आहे लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तत्पूर्वी तत यादी तुम्हाला दाखवण्यापूर्वीच महत्वाच्या ज्या सूचना आहेत मी तुम्हाला सांगत आहे दिनांक आज या ठिकाणी बघू शकता सव्वीस सहा दोन हजार चोवीस तर उमेदवारांना सूचना काय आहे उमेदवारांना कळवण्यात येते की राज्य भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बिरसी कॅम्प गोंदिया या आस्थापनेवर सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये रिक्त असलेल्या एकशे तेहतीस पदांकरिता सशस्त्र पोलीस शिपाई भरती आयोजित करण्यात आलेली आहे सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेनुसार एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेकरिता प्रवर्गनिहाय निवड यादी उमेदवारांनी बघू शकता महा आय टी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेले प्रवर्ग व समांतर आरक्षण या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आलेली आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे जे या ठिकाणी महत्वाचे पॉईंट आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर टीके जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तमी तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन याबाबत काही हरकती अपेक्ष असल्यास या कार्यालयाच्या ई ईमेल आय डी वरती या ठिकाणी याच्यावरती या याच्यावरती किंवा दूरध्वनी क्रमांक बघू शकता क्रमांक दिलेला आहे वर लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्षरित्या समादेशक कार्यालय येथील नियंत्रण कक्ष बघू शकता गट क्रमांक गोंदिया येथे समक्ष हजर राहून दिनांक अठ्ठावीस सहा आज सव्वीस तारीख आहे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस चे बघू बारा वाजेपर्यंत सविस्तर अपेक्ष शकता करण्यास नोंद करावा दिनांक बघू शकता अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस चे बारावा नंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती किंवा अपेक्षे विचारात घेतले जाणार नाही कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी लवकरात लवकर जर तुम्हाला काय अडचण असेल ही या ठिकाणी खाली यादी दिलेली आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता ओपनची या ठिकाणी दिलेली आहे खाली सर्व एकूण बघू शकता एकूण पंचेचाळीस पानांची ही पेज आहे या ठिकाणी बघू शकता सिरियल नंबर देण्यात आलेले आहे कॅन्डिडेट फुल नेम देण्यात आलेले आहे चेस्ट क्रमांक दिलेला आहे जन्मतारीख म्हणजे या ठिकाणी जन्मतारीख देण्यात आलेली आहे ऍप्लिकेशन बघू शकता कॅटेगरी कॅटेगरी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन वगैरे आहे की नाही स्पोर्टमॅन वगैरे आहे की नाही दिलेला आहे त्याच्यानंतर मार्क्स दिलेले आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा कॅटेगरी दिलेली आहे तर या ठिकाणी बघितले तर बघू शकता टोटल आउट ऑफ ओपनच्या मुलांना किती मार्क्स आहे तुम्ही किती मुलांना आउट ऑफ शंभर पैकी शंभर मार्क्स आहे ग्राउंडसाठी तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जवळजवळ या ठिकाणी तब्बल सोळा मुलांना शंभर पैकी शंभर शंभर पैकी शंभर मार्क्स या ठिकाणी भेटलेले आहेत ही यादी तुम्हाला आपल्या वायबीडी बी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल त्यासाठी आपला वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आता महत्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी खूप मुलं या ठिकाणी अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरावीत याच्याबद्दल विचारत असतात तर मुलांना या ठिकाणी पोलीस भरतीसाठी पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्हाला सरावासाठी वापरायचं आहे रोज तुम्हाला या ठिकाणी तीन ते चार प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत या पुस्तकातून आणि या पुस्तकातून तुम्हाला काही प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीला विचारले गेलेले बघायला भेटतील सोबतच या ठिकाणी इतिहासासाठी जो विषय अवघड जात आहे इतिहास संपूर्ण इतिहास संपूर्ण भूगोल संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज सोबतच संपूर्ण सामान्य विज्ञान त्याच्यानंतर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक आणि पोलीस प्रशासन कृषी शास्त्र पर्यावरण सर्व या ठिकाणी वेगवेगळी पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता हे महत्वाचे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यापैकी तुम्हाला कोणतंही पुस्तक खरेदी करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन अमेझॉन वरून देखील खरेदी करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच ही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये